हॅलो फ्रेंड्स, आत्तापर्यंत मी तुम्हाला गोड पदार्थ भरपूर दाखवून झालेले आहे. आता मी तिखट पदार्थांकडे वळते. सर्वप्रथम मी तुम्हाला पातळ पोह्यांचा चिवडा दाखवते. त्या चिवड्यासाठी लागणारं साहित्य दाखवते. पातळ पोह्यांसाठी लागणारं चिवड्याचं साहित्य: शेंगदाणे, सुका खोबऱ्याचे पातळ काप, डाळ, धनेजिऱ्याची पूड, हिरवी मिरची, पिठी साखर, मीठ, हळद, थोडं तिखट आणि कढीपत्ता. हे पातळ पोहे मी उन्हामध्ये 2 तास तापवून घेतलेले आहे. मग मी गॅसवरती एक पॅन ठेवून थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पोहे आणि तेल आणि हळद घालून परतवून घेणार आहे. तेल आणि हळद घालण्याचं कारण असं की हा पोहा शेवटपर्यंत ताठ राहतो आणि कुरकुरीत होतो. पोहे भाजून घेतलेले मी परातीत काढून ठेवलेले आहे. आता मी गॅसवर तेल गरम करणार आहे आणि मी दाणे तळून घेणार आहे. फोडणीसाठी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता त्याच्यात सर्वप्रथम मी दाणे घालणार आहे. दाणे चांगले तळून घेणार आहे. हे दाणे अशा पद्धतीने झालेले आहे. मी त्याला काढून घेत आहे. मी त्याला पोह्यांवरती टाकते. मी आता सुकं खोबरं पातळ काप त्याच्यामध्ये घालत आहे. सुक्या खोबऱ्याचे पातळ काप पण मी थोडेसे तळून घेणार आहे. हे अशा पद्धतीने तळून झालेलं आहे सुक्या खोबऱ्याचे काप. आता कढीपत्ता मी तळायला घेत आहे. कढीपत्ता अशा पद्धतीने तळून घेतलाय मी. आता हा कढीपत्ता मी पोह्यांवर टाकते. कढीपत्ता चुरचुरीत होस्तर तळायचा. थोडेसे डाळ परतवून घेणार आहे. डाळांना जास्त आपल्याला परतवायची गरज लागत नाही कारण ते भाजलेलेच असतात. अशा पद्धतीने मी हे डाळ पण काढून घेत आहे. आता ह्या तेलामध्ये मी मिरची तळून घेणार आहे. अशा पद्धतीने ही मिरची पण मी चुरचुरीत तळून घेतलेली आहे आणि आता मी ती पोह्यांवर टाकते. आता फ्रेंड्स, मी चिवड्यासाठी एक छान चमचमीत फोडणी तयार करणार आहे. त्यासाठी जे तेल आपण आत्तापर्यंत तळून घेतलेलं आहे त्याच तेलामध्ये मी थोडीशी मोहरी घालणार आहे. मोहरीला चांगलं फुलून देणार आहे. त्याच्यात थोडंसं मी जिरं घालणार आहे. जिरं पण चांगलं फुलून देणार आहे. थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट. आता ही फोडणी मी ह्या चिवड्यावरती ओतणार आहे. थोडंसं मीठ, थोडीशी धनेजिऱ्याची पावडर, थोडीशी पिठी साखर. साहित्य मी एकत्रित
करून घेणार आहे। तर मी हे सगळं साहित्य एकत्रित करणार आहे। अशा पद्धतीने हा चिवडा सगळे साहित्य एकत्रित करून चुरचुरीत झालेला आहे।